नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. लोकमत डॉट कॉमच्या ग्राउंड झिरो कार्यक्रमात आपल्या स्वागत. मित्रो, गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात शाळा बंद आहेत, अभ्यास होत नाही आहे, विद्यार्थ्यांचा ऑनलाईन शिक्षण सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांची नेमकी काय भूमिका आहे, मुख्याध्यापकांचं काय मत आहे, शिक्षकांचं काय मत आहे, याविषयी मतं आजमावून घेण्याचा आम्ही जेव्हा प्रयत्न करतोय तेव्हा वेगवेगळी माहिती समोर येते. शिक्षक संघटनांचे शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून ज्यांची अत्यंत चांगली कामगिरी विधानभवनात आम्ही विधिमंडळात कामकाजात पाहिलेली आहे, असे आमदार कपिल पाटीलजी आपल्यासोबत आहेत. कपिलजी, आपलं लोकमतमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार तुमचे. आपण सातत्याने शिक्षकांचे प्रश्न आग्रहाने मांडत आलेला आम्ही विधान परिषदेत आपल्याला पाहिलेला आहे. पण आता जे काही परिस्थिती सध्या राज्यात निर्माण झालेली आहे कोरोनामुळे, शाळा होत नाही आहेत, ऑनलाईन शिक्षण सुरू आहे, या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये जर आपण दिवसांचा हिशोब केला तर 175 दिवस शाळा एकूण वर्षभरात होतात. शनिवार रविवारच्या सुट्ट्या सोडून देऊ, दिवाळीच्या सुट्ट्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि ख्रिसमसच्या सुट्ट्या, या जर सुट्ट्या सोडल्या तर 175 दिवस शाळा होतात, 190 दिवस जवळपास शाळा होत नाहीत. असं असताना 15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं असं गृहीत धरलं असतं तरी देखील अजून 100-110 दिवस फार तर झाले असतील, सप्टेंबर एंड पर्यंत होतील ते. असं असताना एकूणच जे नकारात्मक वातावरण सगळं तयार केलं जातंय की शाळा आता होणारच नाहीत, वर्ष वाया जाणार, आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, पालकांच्या मनामध्ये कुठेतरी एक नकारात्मकता निर्माण केली जातीये, शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून आपली याबद्दलची नेमकी भूमिका काय आहे? कोरोना व्हायरसच्या महामारीमध्ये जगभरचं शिक्षण थांबलेलं आहे. फक्त विकसित देशांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. आपल्याकडची भारतातली स्थिती आणि महाराष्ट्राची स्थिती वेगळी नाही. ऑनलाईन शिक्षण आपण सुरू ठेवल्याचं सांगतो आहोत, पण 50%हून अधिक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहे, ती वस्तुस्थिती आहे. अगदी शहरासारख्या ठिकाणी सुद्धा 53% विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या पर्यंत पोहोचलेले आहेत किंवा शिक्षक ऑनलाईनच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी तर 30% विद्यार्थी हे गावी गेलेले आहेत किंवा परराज्यात गेलेले आहेत आणि ते संपर्कात सुद्धा आलेले नाहीत, फोनवरच्या संपर्कात सुद्धा आलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ग्रामीण भागातली स्थिती याहून वाईट आहे. तिथे 35% अधिक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात नाही आहे. डोंगराळ भागामध्ये तर याहून वाईट स्थिती आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण हे काही खरं नाही. माझी जी बैठक माननीय शिक्षण मंत्र्यांच्या सोबत झाली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात खूप सिरियसली विचार केला होता. स्वतः त्यांनी 2 बैठका आमच्या घेतल्या. पहिल्या बैठकीत अनेक शिक्षण तज्ज्ञ सामील झाले होते. त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगितलं की ऑनलाईन शिक्षणाला पर्याय नसला या काळामध्ये मुलांना गुंतवून ठेवणं हे आवश्यक आहे, आम्ही नाकारत नाही आहोत. पण ऑनलाईन हा पर्याय होऊ शकत नाही हे मान्य केलं पाहिजे. नंबर एक, शाळा सुरू केल्या पाहिजेत का तर बिलकुल केल्या नाही पाहिजेत या मताचे आम्ही सगळेजण आहोत. जोवर वॅक्सिन येत नाही तोवर पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाहीत, ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. शिक्षक भले येतील पण वॅक्सिन नाही तोवर शहरातले असोत किंवा ग्रामीण महाराष्ट्रातले असोत किंवा देशातले कुठेही पालक शाळेत मुलांना पाठवणार नाहीत. मग केलं काय पाहिजे तर जिथे करोना बिलकुल पोहोचलेला नाही आणि जिथे डिजिटली जी सुविधा उपलब्ध असते ती पोहोचलेली नाही, जे डिजिटली डिप्राइव्ड झोन महाराष्ट्रातले अत्यंत डोंगराळ भाग आहेत, दुर्गम भाग आहेत किंवा काही आयलंड मध्ये काही गाव आहेत, अशी जी काही ठिकाण आहेत तिथे तुम्ही फिजिकल एज्युकेशन सुरू करायला आमची ना नाही आहे. ती जरूर सुरू करावी कारण त्या मुलांना उद्या काही महिन्याने जर किंवा शिक्षणाच्या प्रवाहात येतील तर ते खूप मागे पडलेले असतील. जी शहरी मुलं ऑनलाईनच्या प्रवाहात आहेत ही ऑफलाईन आहेत ना, त्यामुळे ती कुठे जवळ येणार नाही तर तिथे सुरू करायला हरकत नाही. पण इन जनरल शाळा सुरू होऊ शकणार नाही, ती वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. त्याला आम्ही 2 अतुलजे पर्याय सुचवले होते पण शिक्षण विभागाने अजूनही फारसं त्यात लक्ष घातलंय असं मला दिसत नाही. पहिलं म्हणजे मी वर्कबुक द्या असं सांगितलं होतं की जसं पाठ्यपुस्तकं आपण पोहोचवली घरोघरी, म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि माननीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही पुस्तकं पोहोचवू आणि खरोखर प्रत्येक घरापर्यंत पुस्तकं पोहोचलेली आहेत. 170 दिवसच फक्त शाळा वर्षभरात होत असतात अशा वेळी आता शिक्षकांनी आणि शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी आपल्यासारख्या अभ्यासो आमदारांची भूमिका का नाही घेऊ की उन्हाळ्याच्या सुट्ट्या तर गेल्यात, आता दिवाळीच्या सुट्ट्या आम्ही घेणार नाही, ख्रिसमसच्या सुट्ट्या आम्ही घेणार नाही,
आणि पुढच्या येणाऱ्या उन्हाळ्यातल्या देखील सुट्ट्या आम्ही कमी करू आणि विद्यार्थ्यांचे वर्ग पूर्ण करू, त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करू, भले अभ्यासक्रम थोडा छोटा होईल पण सुट्ट्या आम्ही आमच्या रद्द करू, तेवढं सॅक्रिफाईस करू, ऑलरेडी एवढ्या सुट्ट्या झालेल्याच आहेत आणि आम्ही विद्यार्थ्यांना शिकवू अशी भूमिका आपण मुख्यमंत्र्यांकडे मांडली अशी माझी माहिती आहे. पण त्याचं पुढे काय झालं मग? मी स्वतः 7 मेलाच जेव्हा आमचा जो वेबिनार झाला त्यात ही भूमिका मांडली होती की ही 3-4 महिने कदाचित 6 महिने जातील याच्यामध्ये आणि हा गेलेले महिने भरून काढणं कठीण असतं लगेच, म्हणून हे वर्ष आणि पुढलं वर्ष क्लब करावं, या वर्षीचा राहिलेला अभ्यासक्रम पुढल्या वर्षीच्या काही सुट्ट्यांमध्ये ऍडजस्ट करावा. आणि त्यावेळेला आम्ही अनेक शिक्षकांशी बोललो, मुख्याध्यापकांशी बोललो, संस्था चालकांशी बोललो आणि या सगळ्यांनी मान्य केलं की रजा कमी झाल्या तरी हरकत नाही, अगदी महापुरुषांच्या जयंतीच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या दिवशी सुद्धा शाळा भरू आपण, अगदी सणाच्या ज्या सुट्ट्या आहेत की त्या दिवशी घरी असायला हवं, दिवाळीची 4 दिवसाची सुट्टी आहे, ईदच्या सुट्ट्या आहेत, क्रिसमसची 2-3 दिवसाची सुट्टी आहे, होळी आहे, आपल्याकडे महाराष्ट्रीय समाजामध्ये गुढीपाडवा आहे, असे ज्या काही सुट्ट्या आहेत त्या दिवशी मुलं घरी राहू देत, उरलेल्या सुट्ट्या ज्या दीर्घ सुट्ट्या आहेत या कमी कराव्यात. जिथे मे महिन्याचा उन्हाळा कडक होतो तो भाग सोडून द्यावा, पण 15 मे पर्यंत शाळा चालवते, म्हणजे जानेवारीला शाळा सुरू झाली, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे म्हणजे 15 मे पर्यंत 4.5 महिने शाळा चालवणं काही कठीण नाही होणार. आणि त्यासाठी म्हणजे जवळपास 25 दिवस पकडले तर 25 x 100 दिवस भरून निघतात काळातले. आणि वर्षामधले काही सुट्ट्या कमी करून तिकडचे काही दिवस भरून काढता येतील. पण अभ्यासक्रम कमी करण्याला माझा विरोध आहे, माझ्या संघटनेचा विरोध आहे, शिक्षकांचा विरोध आहे. कारण अभ्यासक्रम कमी करणं म्हणजे आपण आपल्या या कोविड काळातल्या पिढीला डिप्राइव्ह ठेवणं आहे, त्याला वंचित ठेवणं आहे आणि त्यामुळे अभ्यासक्रम कमी करण्याला आमचा विरोध आहे. अभ्यासक्रम ऍडजस्ट करू. आपण जो मुद्दा मांडला तो महत्वाचा आहे की अभ्यासक्रम कमी करू नका, हे आम्ही देखील, आम्हालाही मान्य आहे ही भूमिका तुमची. पण मुद्दा असा आहे की एकूण जे नकारात्मक वातावरण पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये तयार झालेलं आहे, आता वर्ष वाया गेलं, आता शाळा होणार नाहीत, या निगेटिव्हिटीचा मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो याचा विचार, आपण तर पत्रकारही राहिलेले आहात, याचा विचार शिक्षक संघटनांनी आणि त्यांच्या प्रमुखांनी करायचा नाही तर कोणी करायचा? मग शिक्षक संघटनांनी पुढाकार घेतलाय, स्वतः सांगितलं, मी तर शिक्षकांचा प्रतिनिधी आमदार आहे, तर मी स्वतः जेव्हा ही मागणी केली आता शासनाकडून त्याबद्दल निर्णय होण्याची अपेक्षित आहे. उलट शिक्षकांनी यावेळेला 2 ड्युट्या केल्या आहेत, एका बाजूला कोविडची पण ड्युटी केली, 70% शिक्षक कोविडच्या ड्युटीवर होते, 4 शिक्षकांचा मृत्यू झाला दुसऱ्या चेकपोस्टवर, कोरोना होऊन मेलेल्यांची संख्या ही जास्त आहे. पण म्हणजे आणि त्याच वेळेला ऑनलाईन शिक्षणही त्यांनी चालू ठेवलेलं आहे, जे काही कमी प्रमाणात असेल किंवा काही असेल, म्हणजे शिक्षकांनी डबल ड्युटी केलेली आहे, तरीही शिक्षक तयार आहेत. प्रश्न असा आहे की हा जो काही निर्णय करायचा शासनाने करायचा आहे. आणि मध्ये मी वाचलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी केंद्राला सूचना केली आहे की जानेवारीपासून शैक्षणिक वर्ष सुरू करावं, ही चांगली कल्पना आहे. जर जानेवारीपासून सुरू करत असतील तर हे ऍडजस्ट करणं शक्य आहे, ते फक्त या वर्षासाठी की परमण मला माहित नाही, पण ते करायला हवं. कपिलजी, मला आश्चर्य वाटतं की मे महिन्यामध्ये आपण ही भूमिका मांडलेली होती की सुट्ट्या रद्द करू आणि आम्ही सगळ्या अभ्यासक्रम पूर्ण करायला तयार आहोत, त्याचं एक काहीतरी वेळापत्रक ठरवा. जर मे मध्ये आपण ही भूमिका मांडलेली आहे, मुख्याध्यापक शिकवायला तयार आहेत, शिक्षक शिकवायला तयार आहेत, शिक्षण मंत्र्यांना असं कुठलं त्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह पडलंय की ज्याच्यामुळे ते निर्णय घ्यायला तयार नाहीत, जनतेसमोर पालकांसमोर तुम्ही गेलं पाहिजे आणि शिक्षण मंत्र्यांनी पालकांना सांगितलं पाहिजे त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत, शिक्षक संघटना तयार आहेत, शिक्षक आमदार तयार आहेत, शिक्षक मुख्याध्यापक तयार आहेत, तर मग त्यांना भूमिका घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? मला अडचण माहित नाही, माननीय शिक्षण मंत्री नवीन आहेत, पण मला जी अडचण दिसली की अधिकाऱ्यांच्या कोंडीत त्या अडकल्या गेलेल्या आहेत. म्हणजे मी स्वतः मागणी केली आहे, माननीय मुख्यमंत्र्यांकडे केली आहे की राज्याच्या शिक्षण सचिव वंदना आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत यांना तात्काळ तिथून हटवावं. कारण एवढं मोठं संकट असताना ते शाळा सुरू करण्याचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला होता, तो मुख्यमंत्र्यांनी थांबवला, म्हणजे जुलैला शाळा चालू करायचं चाललं होतं यांचं या स्थितीमध्ये. आणि आम्ही शिकवायला तयार आहोत, सगळं पत्र यांचे अधिकाऱ्यांची पत्र गेली होती, अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना कळवलं होतं की आणि संस्था चालकांनी शिक्षकांना बोलवायला सुरुवात केली होती. शेवटी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर दुसरी ज्या आमची जी मीटिंग झाली त्यानंतर ते थांबलं. पण मला काय कळत नाही शिक्षण सचिव कोणता विचार करतात, पण शिक्षण सचिव कोणताही शैक्षणिक विचार करत नाही, त्यांना अभ्यासक्रमाबद्दल काही
सुधारणा करण्याबद्दल त्याबद्दल काही पडलेलं नाही. या मुलांच्या शिक्षणाबद्दल मी वर्कबुक बद्दल बोललो, वर्कबुक छापून झाली असते, मी बालभारतीशी बोललो, बालभारतीने मला सांगितलं की आम्ही एक महिन्याभरात हे पुस्तक छापून देऊ शकतो, पण आजपर्यंत एक पान सुद्धा गेलेलं नाही. मी अभ्यासक्रम तयार करणाऱ्या यंत्रणेशी बोललो, ते म्हणाले आम्ही वर्कबुक तयार करून द्यायला आम्हाला 8-10 दिवस पुरतील, आणि अनेक तज्ञ शिक्षक अवेलेबल आहेत, त्यांच्याकडनं करून घेऊ आम्ही आणि धडाधड करता येईल. पण एकही वर्कबुक अजून रेडी नाहीये, म्हणजे एक पान सुद्धा छापलं गेलेलं नाही. त्यामुळे तात्काळ त्यांना हटवावं अशी जाहीर मागणी मी दोनदा केली आणि मी लेखी केली. मी काही कोणतीही गोष्ट लपून छपून करत नाही. मी तर सरळ सांगितलं की वंदना कृष्णा त्या चौधरी मॅडम म्हणून आहेत, एक पवार म्हणून एक अधिकारी आहेत, हे तिघही हटवले पाहिजे, संचालक हटवले पाहिजे, कारण यांना शाळा सुरू करण्याचा इंटरेस्ट आहे आणि बाकीच्या गोष्टीत इंटरेस्ट आहे, बदल्यांमध्ये इंटरेस्ट आहे, बाकी कशामध्ये इंटरेस्ट नाही. आपण जे सांगताय कपिलजी ते अत्यंत गंभीर गोष्टी आहेत. खरं तर शिक्षण मंत्र्यांनी सतत पालकांशी बोललं पाहिजे, शिक्षकांशी बोललं पाहिजे, त्यांच्याशी कोणाचा संवादच होताना दिसत नाही. आणि मला माहित नाही काँग्रेसचे त्यांचे ज्येष्ठ नेते काय भूमिका घेत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाची देखील काय बदनामी होती हे त्यांच्या लक्षात येतं की नाही मला माहिती नाही. पण एकीकडे हा अभ्यासक्रमाचा आणि शाळेचा विषय असताना दुसरीकडे एक महत्वाचा विषय येतो, तो म्हणजे खाजगी शाळांमध्ये भरमसाठ फी घेतली जाते, ऑनलाईन आम्ही शिकवतोय या नावाखाली मोठ्या प्रमाणावर फी घेतली जाते, तुमच्याजवळ पैसे नसतील तर आम्ही तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देऊ असं सांगितलं जात आहे. आणि काही शाळांनी तर पालकांना लोन देणाऱ्या एजन्सीज देखील तिथे शाळेत आणून बसवलेल्या आहेत, असे प्रकार समोर येत आहेत. असं असेल तर ही आपण शिक्षण म्हणजे मुलांना घडवायचं काम करतोय की पालकांना पार संपवून टाकायचं काम करतोय? माननीय शिक्षण मंत्र्यांनी फी घेऊ नका म्हणून सांगितलं होतं, पण त्याच्यात दुसरी अडचण आहे की ज्यांना अनुदान मिळत नाही अशा शाळा फीशिवाय चालू पण नाही शकणार, हे लक्षात घ्या. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांना मी या प्रकरणात दोष देणार नाही, उलट त्यांनी फी घेऊ नका म्हणून सांगितलं, त्यामुळे अनेक शाळांची मराठी शाळांची फी बंद झाली. अगदीच फार मोठ्या शाळा आहेत त्यांना फी गोळा करता येते, पण ज्या शाळा केवळ फीवर चालतात म्हणजे सरकारच्या अनुदानावर चालत नाही त्या शाळा मग चालणार कशा? म्हणून त्यांना हप्ते पाडून द्या, हे करता येईल आपल्याला. त्यामुळे अनुदानित शिक्षण व्यवस्था आणि विनाअनुदानित शिक्षण व्यवस्थेमध्ये अंतर आहे. विनाअनुदानित म्हणजे आपल्या ज्या मराठी विनाअनुदानित शाळा त्याबद्दल मी म्हणत नाही, त्यात उच्चभ्रूंच्या शाळा म्हणतोय. नाही, पण ज्या विनाअनुदान तत्वावरच्या शाळा आहेत, ज्या फक्त विद्यार्थ्यांच्या फीवर चालणाऱ्या अशा शाळा आहेत, अतिशय चांगल्या शाळा महाराष्ट्रात काही आहेत, पण याच्यातून असं लक्षात येतंय की काही पालक देखील जाणीवपूर्वक ज्यांची क्षमता आहे पैसे देण्याची, असे पालक देखील मुद्दाम आमच्याजवळ पैसे नाहीत अशी भूमिका घेतात, फी भरणाऱ्या पालकांना ते उचकवण्याचं काम करतात, तुम्ही सुद्धा देऊ मी सुद्धा देत नाही, हे एक विचित्र सगळं राजकारण सुरू झालंय. कोणालाही याच्यात आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे, आपल्या मुलाचं वर्ष वाया नाही गेलं पाहिजे असं कुठेही वाटताना दिसत नाही. या सगळ्या गोष्टी एकत्रित तुम्ही सगळ्या शिक्षक आमदारांनी एका फोरमवर येऊन ऍड्रेस केल्या पाहिजेत असं नाही वाटत का आपल्याला? याबद्दल 2-3 बैठका झालेल्या आहेत. स्वतः माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी बैठक घेतली आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे, शिक्षक आमदारांच्या सोबत एक बैठक वेगळी शिक्षण मंत्री महोदयांनी घेतलेली आहे. त्यामुळे त्या तो फॉर्म वापरला गेला नाही, तो प्लॅटफॉर्म वापरला गेला नाही असं म्हणता येणार नाही. अडचण यंत्रणेची मला दिसते आहे आणि अनेक फोर्सेस यामध्ये काम करत असतात, तुम्ही जे म्हणालात त्या संदर्भात, त्यामुळे ते हवी असतात. विद्यार्थी बिचारे आणि शिक्षक बिचारे असतात, दोघेही अडचणीत आहेत, पण मुलांचं शिक्षण चालू राहिलं पाहिजे यासाठी सगळे पर्याय हाताळले पाहिजेत. मी ऑनलाईन काय असं म्हणत नाही, पण महाराष्ट्राची स्थिती अशी आहे की 50% विद्यार्थी ऑनलाईन पासून वंचित आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांची जी सूचना आहे ती मला मान्य आहे, जानेवारी पासून सुरू करता येत असेल तर जरूर करा. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये काय दोष आहेत किंवा काय अडचणी आहेत असं आपल्याला वाटतं? कारण आपण त्याला विरोध करताय. म्हणजे डिजिटली कनेक्टिव्हिटी नाही आहे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये, सगळ्यात अडचण ती आहे की कनेक्टिव्हिटी असती तर हा प्रश्न झाला नसता. आज कनेक्टिव्हिटी नाही आहे, नाही तर ऑनलाईन करायला काहीच अडचण नाही ना. अवेलेबिलिटी असली पाहिजे ना, ती अवेलेबिलिटी नाही आहे. आणि किती लोकांना, ज्याच्या घरी कनेक्टिव्हिटी आहे, ज्याच्या घरी मोबाईल आहे अँड्रॉइड, त्याच्या घरी दोन मुलं असतील, तो कोणत्या मुलात? दोन मुलांमध्ये भांडण लागतं. म्हणजे दक्षिणेकडची आहे की टीव्हीवरचा शो बघायला टीव्ही नाही घरात, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. लॅपटॉप नाही म्हणून एकाने आपली गाय विकली मोबाईल घेण्यासाठी.
जे दुभती गाय ती केवळ त्याच्यावरच त्यांचं गपोट चालत होत. ही जी स्थिती आहे समजून घेतली पाहिजे. त्यामुळे शिक्षणासाठी पैसा खर्च केला पाहिजे. आज आरोग्यासाठी जसा पैसा सरकार खर्च करतं तसं शिक्षणासाठी सुद्धा खर्च आज केला पाहिजे. अन्यथा 4-5-10 वर्षांनी जेव्हा महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या कोसळून पडेल तेव्हा आज जे राज्यकर्ते आहेत जे पैसे सोडायला तयार नाही शिक्षणात त्यांना दोष दिला जाईल हे लक्षात घेतलं पाहिजे. आरोग्यासाठी आपण पैसे आज देऊ केलेत, शिक्षणासाठी का नाही द्यायचं, अनुदान का द्यायचं नाही, हा खरा प्रश्न आहे. कपिलजी आपण म्हणता त्याच मुद्द्यावर मी आता येणार होतो की मला एका खासगी आरोग्य आणि शिक्षण ह्या दोन गोष्टी अशा आहेत की ज्याच्यावर जास्तीत जास्त पैसा सरकारने दिला पाहिजे. दुर्दैवाने शिक्षकांच्या पगाराशिवाय दुसरा पैसा दिला जात नाही. एकीकडे खासगी शाळांची पगारातही पैसा दिला जात नाही ना अतुलजी, पगारातही पैसा दिला जात नाही. 50,000 शिक्षक पगाराविना आहेत आजही. 50,000 शिक्षक पगाराचे पैसे कुठे देत आहे? बिन पगाराने गेले 8-10 वर्ष शिकवत आहे शिक्षक. काय करायचं त्यांचं? 20% पगार मंजूर केलाय तोही देत नाही सरकार, म्हणजे पैसे नाही कोविडमुळे. बरोबर आहे. ही जी परिस्थिती आहे म्हणजे मला आरोग्यमंत्री राजेश टोपेंनीच सांगितलं की 0.90% आम्हाला आरोग्य विभागाला कशा तुम्ही आरोग्याच्या सोयी सुविधा कशा देणार, कशा पद्धतीने तुम्ही शिक्षणाच्या सोयी सुविधा देणार? अनेक शाळांची अवस्था वाईट आहे, पडलेल्या शाळा आहेत, सादिलवार अनुदान ज्याला तुम्ही म्हणता ते मिळत नाही. शाळा शिक्षण शाळा बाह्य जे तुमचं असतं ते शाळांना मिळत नाही. आणि एकीकडे खासगी शाळांच्या इमारती आपण बघतो, तिथं शिकवलं जाणारं शिक्षण बघतो, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर बघतो, सरळ सरळ मोठी तयार. प्रश्न असा आहे की अतुलजी, शिक्षणाला प्रायोरिटी देणं, शिक्षणाला 60% जो जी प्रोविजन आहे ती करणं आणि पैसे मोकळ्या हाताने देणं याशिवाय दुसरा उपाय नाही. महाराष्ट्र उभा करायचा असेल तर शिक्षणाला पैसे दिले पाहिजेत. नवीन शैक्षणिक धोरण जे आणलेलं आहे त्याविषयी आपलं काय मत आहे? नवीन शिक्षण धोरण या देशाचं शिक्षण संपुष्टात आणणार आहे, गरिबाचं शिक्षण संपुष्टात आणणार आहे, खासगीकरण वाढणार आहे आणि त्याच्यात महत्वाची एक ओळ आहे, सनातन आणि प्राचीन मूल्यांचं शिक्षण देणार आहेत. पुन्हा सनातन म्हणजे मागच्या शतकांमध्ये जायचं आहे का आपल्याला? त्यामुळे हे आधुनिक शिक्षण देऊ मागत नाहीये, पुश आउट करतायत, ड्रॉपआउट नाही, ढकलून देणार आहेत बाहेर. आणि विद्यापीठ सुद्धा कमी करता, विद्यापीठ वाढवणार आणि कॉलेजेस कमी करणार, त्यामुळे फार मोठं संकट शिक्षणाच्या क्षेत्रावरती नवीन शिक्षण धोरणात येणार आहे. राज्य सरकारने त्याचा विरोध केला पाहिजे. येत्या 5 आणि 7 तारखेला आम्ही नवीन शिक्षण धोरणाच्या विरोधात अखिल भारतीय एक वेबिनार घेतलेला आहे सगळ्या शिक्षकांचा. हे होते शिक्षक आमदार कपिल पाटील. अत्यंत स्पष्टपणे त्यांनी त्यांची आपली मतं मांडलेली आहेत. सरकारनी शाळेला म्हणजे शिक्षणाला आणि आरोग्याला भरपूर निधी दिला पाहिजे, तरच आणि तरच येणारी पिढी सुशिक्षित आणि चांगली होऊ शकेल. हा ही त्यांची तळमळही आहे आणि ही प्रत्येक पालकाची देखील आहे. कपिलजी आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.